असणारे नेते आणि अध्यक्ष बॅरिस्टर ओवेसी साहेब, मंचकावरती बसलेले सगळेच प्रतिष्ठित मंडळी, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, सकाळी 11 वाजल्यापासून आपण या ठिकाणी बसला याची मला जाणीव आहे. मी इथल्या असणाऱ्या तमाम ओबीसींचं, कुंभार असेल, लोहार असेल, धनगर असेल, कुंभार नाही असेल, लोहार असेल, बौद्ध आहे, इथला मुस्लिम बांधव आहे, या सगळ्यांचे मी या सगळ्यात जाहीर आभार मानतो की 70 वर्षानंतर 70 वर्षानंतर आपण असताना लोकशाहीमध्ये स्वतःचा अधिकार वापरण्यासाठी आणि स्वतःचा अधिकार वापरून आम्ही स्वतः सत्तेमध्ये येणार हे एवढ्या मोठ्या जनसभेने आपण सांगितलंय की ज्याच्यामुळे अनेक जणांना थडकी बसली अशी परिस्थिती आहे. माझा आवाज आपल्या सगळ्यांना की ज्या बदलाची सुरुवात आपण केली आहे, ज्या बदलाची सुरुवात आपण ह्या ठिकाणी केली आहे, ही सुरुवात मतदान होईपर्यंत कायम राहील अशी मी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून ह्या ठिकाणी आली. पूर्ण देश हा धुळीच्या उंबरठ्यावरती आहे. बाजूचे ते सगळे खाली बसून घ्या, गप असा सगळ्यांनी खाली समोर खाली बसून घ्या, मोबाईल मध्ये सगळ्यांनी खाली बसून घ्या, तुमचा आवाज फार मोठा आहे, खाली बसून घ्या आणि शांततेने बसा अशी माझी विनंती. कोणी कोणाला सांगू नका, मी जेवढं सांगतो तेवढंच ऐका, खाली बसा. आणि
आणि बंदरचा विषय आणि आणि मंडलचा विषय नंतर ओबीसीला जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिकांमध्ये राजकीय आरक्षण मिळायला लागलं आणि तिथून कुठेतरी राजकीय प्रतिनिधी मिळायला सुरुवात. आज काय केलं जातंय ओबीसींची संख्या लहान आहे. तो निवडून येऊ नये म्हणून अशी व्यवस्था केली जात. तो यापुढे निवडून येणार नाही अशीच व्यवस्था केली जात. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्यांनी आता नव्याने प्रभाग सिस्टम काढलेली आहे. जे पूर्वीचे वॉर्ड 1000 मतांचे असायचे ते आता सर्व वॉर्ड 10-12 हजाराचे झाले. 10-12 हजाराचे झालेले आहेत आणि म्हणून इथला सारा वंचित समूह, इथला सारा लहान ओबीसी गेल्या 2 निवडणुकीच्या माध्यमातून तो इलेक्शनच्या प्रक्रियेत बाहेर पडला हे आपण लक्षात. आज त्यांनी जिल्हा परिषद नगरपालिकांमध्ये हीच व्यवस्था जर उद्या त्यांनी असणाऱ्या आमदारकी मध्ये आणि खासदारकी मध्ये आणली तर आपल्याला असणारा निर्णय घेण्याची संधीच नाही हे आपण असणार. ज्यांनी ही निवडणूक पद्धत बदलण्याचं ठरवलं, ज्यांनी ही निवडणूक पद्धत बदलण्याचं ठरवलेलं आहे, मी इथल्या असणाऱ्या ओबीसीला असणाऱ्या विनंती करतो की खुंडात बांधा की 2019 ला आम्ही ह्यालाच बदलल्याशिवाय राहणार नाही. ही खुंडात पहिल्यांदा जे आपण परिषद बोलू, औरंगाबादची बोलू, ही औरंगाबादची परिषद शेतकऱ्याच्या प्रश्नावरती, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती बोलू. भारतीय जनता पक्षाचे असणारे महाराष्ट्राचे अध्यक्ष दानवेजी यांनी जे वक्तव्य केलं आणि शेतकऱ्याच्या संदर्भात केलं, कितीही दिलं दानवेंचा असणारा वाक्य आहे, कितीही दिलं तरी महाराष्ट्रातला शेतकरी हा रडतोच. कितीही दिला तरी हा महाराष्ट्राचा शेतकरी रडतो. दानवेंना सर आम्ही विचारतो अमेरिकेला किती वेळा गेलात ते पहिल्यांदा असतात सर, अमेरिकेला गेलात किती वेळा असतात सांगा. अमेरिकेचं सरकार त्यांच्या शेतकऱ्याला किती सबसिडी देत आहे ते असतात सर. आज 100% सबसिडी तिथे असतात शेतकऱ्याला. आणि दानवे आम्ही असताना बीजेपी वाल्यांना विचारतो तुम्ही देताय म्हणजे काय तुमच्या खिशातून देत, तुम्ही शेतकऱ्याला जे देताय, तुम्ही शेतकऱ्याला जे काय देताय ते तुमच्या खिशातून देताय, तुमच्या मालमत्तेतून देताय. मालकासारखा कृपा करून वागू नका. आम्ही तुमचे सालगडी नाही हे लक्षात घ्या. सालगड्याची पद्धत संपली,
मी नीट वागणार नाही तर तुम्हाला आम्ही सालगडी केल्याशिवाय राहणार नाही, हे पहिल्यांदा असताना लक्षात शेतकऱ्याला जे दिल्या जात आहे महाराष्ट्रातल्या तिजोरीतून दिल्या जात आहे एवढं लक्षात ठेवा. 5 वर्षासाठी सत्ता आपल्या हातामध्ये दिलेली आहे. 5 वर्षासाठी सत्ता आपल्या हातामध्ये दिलेली आहे. राजेशाही संपलेली आहे हे आपण लक्षात घ्या. राजेशाही संपलेली आहे. राजासारखं वागण्याचा विचार करू नका. जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. 5 वर्षानंतर तुमचं लायसन्स रिन्यू करायचं की न करायचं, 5 वर्षानंतर तुमचं लायसन्स रिन्यू करायचं की न करायचं हे आम्ही ठरवणार आहोत. तुमचं लायसन्स आम्ही रिन्यू केलं नाही आणि आमच्या सत्यात आली तर आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये ठेवणार तर नाही पण जेलमध्ये सुद्धा टाकल्याशिवाय. बघा इथे राजेशाहीची माणसं लोकशाहीमध्ये जागा नाही हे लक्षात. आज जे आर एस एस वाले सांगतात, आर एस एस वाले जे असणारे सांगतात की आम्ही तुम्हाला राहू देणार नाही. मी इथल्या आर एस एस वाल्यांना विचारतो की अमेरिकेमध्ये राहणारा हा जो भारतीय आहे, भारतीय आहे की ज्याला ट्रम्प आता अमेरिकेतून हकलतोय आणि मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रचंड मुला असताना मदत बीजेपीला केली होती, आम्ही असणारी भूमिका ही घ्यायची पाहिजे का त्याला सुद्धा भारतात येऊ देऊ नका, त्यालाही भारतात येऊ देऊ नका ही भूमिका आम्ही. द्वेषाचं राजकारण, द्वेषाचं जे राजकारण आहे याला आपण असायला बुटमाती त्या ठिकाणी दिली पाहिजे. देशाच्या राजकारणामध्ये ते द्वेषपणा आणला जातोय त्याला आपण संपवलं पाहिजे आणि या देशामध्ये भाईचारा कसा येईल याच दृष्टीने आपण असणारा प्रयत्न केला. मी इथे असताना माझ्या ओबीसी बांधवांना आवाहन करतो, इथल्या असताना ओबीसी बांधवांना विनंती करणार आहे. जे काही देशामध्ये मॉब लिंचिंग केलं जात आहे, एखादा माणूस इथला असताना मटन घेऊन चाललाय, गायचं मटन म्हणून आहे म्हणून त्याला जे मारलं जात आहे त्याला असताना कत्तल केलं जात आहे, या मॉब लिंचिंग महाराष्ट्रामध्ये होणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी असताना घेतली. आपण हे आश्वासन दिलं पाहिजे. ज्याला कोणाला जो व्यवसाय करायचा आहे तो व्यवसाय त्यांनी करण्याचा तो करत असताना कायद्याच्या चौकटीत त्यांनी करून घेतला पाहिजे. हा तो कायद्याच्या चौकटीमध्ये करत असेल आणि इथला असणारा काही जण कायदे आपल्या हातामध्ये घेत असतील तर त्याला थांबवलं पाहिजे आणि त्या माणसाला संरक्षण आपण दिलं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपली भूमिका असली पाहिजे की आम्ही इथल्या मॉब लिंचिंगच्या विरोधात आहोत, कायदा आमच्या हातामध्ये आम्ही खेळणार नाही आणि खेळू देणार नाही ही भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी. आज आम्ही असणारा आर एस एस चा विचार आहे, पोलीस खाता आहे, खुफिया आहे, मग आपल्याला असणार हत्याला बाळगण्याची कारण काय आहे ती असणार असं नुसती चाकू सुरायची हत्यारं नाही
आता त्यांच्याकडे असणार आहे की 47 इथे साधी बंदुकीचा परवाना काढायचा असेल तर तुम्हालाही बंदुका का पाहिजे म्हणून त्या ठिकाणी विचारलं. आम्ही इथल्या सरकारला विचारतो, नरेंद्र मोदी यांना सर विचारतो की तुमच्याकडे AK-47 कशी आली हे पहिल्यांदा सर सांगा. मित्रो, ज्ञानचा हत्यारा काढून घेण्याचं आंदोलन हे आपल्याला उभं करावं लागणार आहे हे आपल्याला विसरता कामा नये. काका, याच आंदोलनामध्ये हत्यारामार्फत आज असताना कत्तल केल्या जात हे आपण इथं नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई केली जात पण सनातनांच्या विरोधात कारवाई आपल्याला दिसत नाही. या सनातनांकडे बॉम्ब कशा सोडल्या? ते गरीब आहेत की कशामुळे? आणि म्हणून एका विचित्र परिस्थितीमध्ये आपण असताना आलेलो. शांतता ही आपल्याकडून राहिली पाहिजे हे आपण लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूने अशांतता निर्माण करण्याची पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी केला जाणार आहे आणि अशांतता एकदा झाली की इमर्जन्सी लावून इलेक्शन पुन्हा ढकलण्याचा कारभार त्या ठिकाणी होणार आहे. इमर्जन्सी येणार नाही याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी. मित्रो, बीजेपी वाले असं म्हणतात की आमचा असणारा पंतप्रधान फारच स्वच्छ आहे. मी असं म्हणतो तो फारच स्वच्छ आहे, त्याच्यामध्ये गुमत नाही. तो स्वतः खात नाही, तो दुसऱ्याला खायला लावतो आणि दुसऱ्याला खायला लावल्यानंतर त्याच्यातला हिस्सा मागतो. ओवैसी साहेबांनी इथे सांगितलं की इथला असताना 100 रुपये तिथून झालं. 100 काय ते 110 पण होईल. पेट्रोल पंप हे फक्त असणार IOC नाही, हिंदुस्थान पेट्रोलियमचे नाही, भारत पेट्रोलियमचे नाही, तर अजून दोघांचे आहे. एक असणारा रिलायन्सचा पंप आहे आणि एक असणारा रुईयाचा पंप आहे. लाल आहे तो रुईयाचा आहे आणि निळा जो आहे तो रिलायन्सचा आहे. रिलायन्सला गोदावरीच्या खोऱ्यामधलं गॅस काढला नाही म्हणून 2014 ला 3 लाख कोटीचा दंड लावला. 3 लाख कोटीचा दंड लावला आहे तो भरू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असणार आम्ही सवाल करतोय की आज तुम्हाला असणार जे काही कच्चं तेल येत आहे ते कच्चं तेल काय भावाने येत आहे ते पहिल्यांदा असणार. कच्चं तेल काय भावाने येत आहे ते असणार सांगा. हे जे 100 रुपये आपल्याला दाखवले जातात आहे रिलायन्सला किती पैसा जातो हे आपण असणार बघ. रिलायन्सची तिजोरी भरण्यासाठी, रिलायन्सचं दिवाळखोरी थांबवण्यासाठी, रिलायन्सची दिवाळखोरी थांबवण्यासाठी पेट्रोलचे भाव वाढल्या जाणार नाहीत हे आपण लक्षात. जे कच्चं तेल ज्या भावाने भारतामध्ये मिळत तेच भाव जगामध्ये आहेत. बाजूच्या पाकिस्तान मध्ये 35 रुपयांनी मिळत आणि आपल्या इथे 100 रुपये, श्रीलंकेमध्ये 28 रुपयांनी मिळत आणि आपल्या इथे 100 रुपये, बांगलादेश बाजूचा देश आहे तेवढ्याच ह्याच्यामध्ये 100, त्यांना कसं परवडतं ते त्याच बाजारातून विकत घेतात, त्यातल्याच बाजारातून विकत घेतात. मी जसं म्हणालो मोदी स्वतः खात नाही तो
दुसऱ्याला खायला लावतो आणि दुसऱ्याला खाल्ल्यानंतर अर्धे मला आनंद होतात. आणि म्हणून कच्चं तेल भारत सरकार कितीने विकत घेत आहे याचा भाव नरेंद्र मोदी यांनी कधीच त्या ठिकाणी सांगितलं. या देशाला दुबावण्याचं काम पास त्याच्या किरकोळ व्यापार आहे. जसा शेतकरी इथला आत्महत्या करतोय, 90 साली इथल्या असणाऱ्या शेतकऱ्याला आम्ही आला केली. खुल्या मार्केटला पाठिंबा दिवा करून देऊ नको, गॅस करार आम्हाला पाठिंबा देऊ नको. 10 वर्षानंतर आत्महत्या करावा लागेल हे असताना आणि आज शेतकऱ्याला आत्महत्याची पाळी आली ही असताना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ह्या शेतकरी टिकत नाही अशी आता 30 पाळी इथल्या व्यापारी वर्गावरती आली आहे. 2-3 दिवसाअगोदर सगळ्या व्यापाऱ्याने त्यांचा सगळा कारभार बंद केला. का बंद केला? तर परदेशी व्यापाऱ्याला या देशामध्ये लायसन्स दिल्या जाईल. परदेशी व्यापाऱ्याला लायसन्स दिल्या जाईल आणि त्याला लायसन्स झालं की नवा कॉम्पिटिशन सुरुवात होईल आणि इथला व्यापारी असं म्हणतोय त्या कॉम्पिटिशन मध्ये मी टिकू शकणार नाही आणि म्हणून परदेशी व्यापाऱ्याला येऊ दे. मी इथल्या असणाऱ्या ह्या किरकोळ व्यापाऱ्याला विचारतो, तुझं मत गेलं कोणाला? तू एवढे दिवस मत दिलं कोणाला? मोदीला दिलं की नाही? बीजेपीला दिलं की नाही? फंडिंग केलं की नाही? एवढं सण आज तुला वाचायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच ही वाचवू शकते हे असताना लक्षात. इथल्या किरकोळ व्यापाऱ्याला माझा असणारा दिली देणार, बीजेपीला बंद कर, मतदान देणार बंद कर, सरकार बदला असताना बीजेपीला खाली वाचो. तुझा व्यापार हा तुझ्याच हातात नाही, नाही तर ती पाळी शेतकऱ्यांवरती जी आलेली आहे ते इथल्या व्यापाऱ्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. देशभक्त म्हणून असताना बीजेपीवाले म्हणतात आहेत, आरएसएसवाले म्हणतात आहेत, मोदी म्हणतात आहेत, देशो धडीला लाव नाही असणारी देश. यावेळेस सांगितलं की शेतकऱ्याला हमी भाव आम्ही लागू करू. हमी भाव लागू झाला का? हमी भाव लागू झाला का? नाही झालं तर मग काय केलं पाहिजे? शेतकरी शांत बसतो, शेतकरी संघटित होतो. पावसाळ्यामध्ये असताना दौऱ्याच्या दौरे काय, पण हमी भाव लागू होण्याची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस सगळ्या संघटना करत. माझ्या इथल्या शेतकऱ्यांना आव्हान आहे, संघटना येऊ न येऊ, संघटना येऊ न येऊ, ज्या ठिकाणी आज त्या ठिकाणी आंदोलन उभं करा, त्या ठिकाणी आंदोलन उभं करा आणि या सरकारला हमी भाव देण्यासाठी मजबूर करा, तरच इथला सरकार वाचू शकतो. याच घोषणा करत पण 8 दिवसाच्या आतमध्ये शासनाने या हमी भाव संदर्भात असताना आपली भूमिका स्पष्ट केली नाही. हमी भाव अंमल करण्यासाठी जर स्पष्ट भूमिका दिली नाही तर या महाराष्ट्रामध्ये नव्यानं आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही हे असताना लक्षात ठेव. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे,
याच आपण असताना आपली ताकद आहे. हीच ताकद शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहिली पाहिजे, शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहिली पाहिजे. आणि आपली ही ताकद मग पेटीमध्ये उतरली पाहिजे. पण मग पेटीमध्ये उतरत असताना विजय गोरे यांनी जी आपल्याला असताना प्रतिज्ञा दिली, त्या प्रतिज्ञेचा विसरता कामा नये, त्या प्रतिज्ञेचा अंमलबजावणी झाली पाहिजे एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि आपली असणारी गदा घेतो. लाखोच्या जनसमुदायाला सगळ्यांना आव्हान आहे की जाताना शांततेने जायचं आहे, कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपण शांतता प्रिय आहोत हे पुन्हा एकदा दाखवून द्या ही माझी विनंती. लाखोच्या जनसमुदायाला सत्ताधारी जमात होण्यासाठी आपण प्रेरित केलेलं आहे, त्यांच्यामध्ये चेतना जागृती केलेली आहे. मी विनंती करते औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष माननीय जितेंद्र शिरसाट यांना, त्यांनी सन्माननीय मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानावे. औरंगाबादच्या ऐतिहासिक शहरामध्ये एक ऐतिहासिक अधिवेशनामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन महाआघाडीचे अध्यक्ष प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर MIM पक्षाचे माननीय खासदार असदुद्दीनजी ओवैसी साहेब यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचबरोबर माझे आमदार हरिभाऊ पदे, माझे आमदार लक्ष्मणजी मोरे, माझे आमदार विजयजी मोरे, त्याचबरोबर डॉक्टर गफार कादरी, आमदार इम्तियाजी जलील, अकोला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष संध्याताई वाघमोडे, बुलढाणा नगरपालिकेचा अध्यक्ष नजमुलिस्सा मोहम्मद सज्जाद, वडार फोरमचे अध्यक्ष TS चव्हाण साहेब, लाल सेना अध्यक्ष कॉम्रेड गणपत विसे, कोळी समाज संघटनाचे डॉक्टर SS बिराडे, विश्वकर्मा सुधार समाज संघटनेचे मोहन बोर्डे, मराठवाडा वारकरी मंडळाचे हरभाऊ अर्जुन महाराज पांचाळ, राष्ट्रीय बांधकाम परिषदेचे प्रदेश अध्यक्ष रविकांतजी राठोड, SBC संघर्ष समिती प्रवक्ता महेश मिनाळे, साळी समाज संघटनेचे माननीय अरुणजी रोडगे. आणि हा कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन ज्यांनी केलं ते या परिषदेचे मुख्य संयोजक, मुख्य निमंत्रक माननीय अमित भाऊ भुईरळ या सर्वांचे मी आभार मानतो. आणि सर्व कार्यकर्त्यांनी याला वेळ दिला त्या सर्व